मुंबईत यंदाही मालमत्ता करात वाढ होणार नाही, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। राज्यातील पतसंस्थांच्या ठेवीदारांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, ठेवीदारांच्या 1 लाख ठेवींना आता विम्याचं संरक्षण मिळणार। एमएसपी पेक्षा कमी किमतीत कापूस खरेदी केल्यास गुन्हा दाखल करा, फडणवीसांचे मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश। राज्य अभियंता आणि कंत्राटदार संघटनेचा राज्य सरकारला काम बंद आंदोलनाचा इशारा, विकास कामं करताना खंडणीसाठी दबाव येत असल्याचा आरोप। राज्यात 21,000 शिक्षक भरतीची जाहिरात, अखेर प्रसिद्ध जिल्हा परिषदेसह खासगी शिक्षण संस्थांमध्ये नोकरीची संधी। जरांगे पाटील उद्यापासून मुंबई पुणे नाशिकच्या दौऱ्यावर, 10 फेब्रुवारीला बैठकीनंतर आमरण उपोषणाला सुरुवात। नाभिक समाजासंबंधी विधानावर भुजबळांकडून स्पष्टीकरण, विधान एका गावापुरतं मर्यादित असल्याचा दावा। देशावरचं आणि महाराष्ट्रावरचं अरिष्ट दूर कर, उद्धव ठाकरेंचं राजापुरात धूत, पापेश्वर मंदिरात साकडं, भवानी शंकराचं घेतलं दर्शन। युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊतांना 2 दिवसांची पोलीस कोठडी, मोदींच्या फलकांच्या विद्रुपीकरणाप्रकरणी काल झाली होती अटक। त्र्यंबकेश्वरात साधू महंतांची दांडगाई, पौषवारीसाठी आलेल्या वारकऱ्यांच्या राहुट्या उखडून फेकल्या, वारकऱ्यांकडून कारवाईची मागणी। विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक, परदेशातील शैक्षणिक संस्थेत प्रवेश देण्याचा आमिष, दोघांना अटक। धुळ्यात पोलीसच झाले बनावट जीएसटी अधिकारी, वाहन चालकांना कोटींचा गंडा, चांगल्या ठिकाणी बदलीसाठी बनावट असल्याची कबुली। 17-18 फेब्रुवारीला भाजपचं दिल्लीमध्ये राष्ट्रीय अधिवेशन, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्याची शक्यता। रांचीमध्ये राहुल गांधींनी घेतली हेमंत सोरेन यांच्या पत्नीची भेट, इंडिया आघाडी झारखंड मुक्ती मोर्चासह असल्याचं आश्वासन। निवडणूक प्रचारामध्ये लहान मुलांचा वापर नको, पोस्टर वा बॅनरवर लहान मुलांचे फोटो वापरू नका, निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना। पेपरफुटीसंदर्भात मोदी सरकारकडून सार्वजनिक परीक्षा विधेयक लोकसभेत सादर, दोषी आढळल्यास 5 ते 10 वर्षांची शिक्षा। ज्ञानवापीच्या तळघरात 31 वर्षानंतर ऐकू येणार घंटानाद, तळघरासाठी 11 किलोची घंटा, आरती स्टँड आणि घड्याळ दान। युपीच्या बजेटमध्ये अयोध्येच्या विकासासाठी 100 कोटी तर एअरपोर्टच्या विकासासाठी 150 कोटींची तरतूद। तिरुपतीच्या कलाहस्ती देवस्थानमध्ये रशियन भाविकांकडून पूजा अर्चा, 30 रशियन भाविकांकडून राहुकेतू पूजा। हिमाचलमध्ये जोरदार बर्फवृष्टी, मनालीजवळील सोलन नालामध्ये रस्त्यांवर बर्फाचा थर मार्ग खुला करण्याचे प्रयत्न। विशाखापट्टणम टेस्टमध्ये भारताचा इंग्लंडवर 106 विकेट्सनं विजय, सिरीजमध्ये 1-1ची बरोबरी, 9 विकेट्स घेणारा बुमरा प्लेअर ऑफ द मॅच। 3 ग्रॅमी अवॉर्ड मिळवणारा रॅपर किलर माईकला अवॉर्ड कार्यक्रमानंतर अटक, कार्यक्रमावेळी सुरक्षा रक्षकांबरोबर धक्काबुक्कीमुळे माईकला अटक।